चला तर मग आपण सुरुवात करूया प्रथम पद्मासनापासून. पद्मासनामध्ये उजवा पाय प्रथम इथे घ्यायचा, नंतर डावा पाय इथे घ्यायचा. यामध्ये तुमची पाठ एकदम स्ट्रेट हवे, ताठ, तुमचे दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि अगदी 30 सेकंदासाठी तुम्ही रिलॅक्स व्हायचं, डोळे बंद करायचे. आता आपण दुसऱ्या आसनाला स्टार्ट करूया. त्याचं नाव आहे मांजरी आसन, म्हणजे अगदी मांजराप्रमाणे, त्याला कॅट पोज म्हणतात. पाय थोडेसे स्प्रेड करायचे, रिलॅक्स राहायचं, नंतर मान खाली घेऊन शरीराचा भाग थोडासा उंच व्हायचा, पुन्हा रिलॅक्स व्हायचं. असं कमीत कमी 5 ते 10 वेळा करायचं. पुन्हा आता आपण तिसऱ्या आसनाला सुरुवात करूया, वृक्षासन. यामध्ये आपल्या शरीराची रचना वृक्षासारखी असते, म्हणजे झाडासारखी, त्याला आपण ट्री पोज म्हणतो. आपण सुरुवात करूया, त्यासाठी आपले पाय थोडेसे स्प्रेड करायचे आणि उजवा पाय उचलून आपल्या डाव्या पायाला जोडायचं, टच करायचं, नंतर बॅलन्स करायचं, दोन्ही हात मोकळे करून आपले दोन्ही हात जॉईंट करायचे आणि 10 सेकंदासाठी तरी होल्ड करायचं. हात हळूच मोकळे करायचे, नंतर आपल्या पायाला मोकळं करायचं, असंच डाव्या साईडच्या पायाला असं कमीत कमी 10 वेळा करायचं. आता आपण चौथं आसन स्टार्ट करूया, त्याला म्हणतात उष्ट्रासन. यात आपल्या शरीराची रचना उंटासारखी होते, म्हणजे त्याला आपण कॅमल पोज असं म्हणतो. मग आपण सुरुवात करूया. त्यासाठी आधी आपण वज्रासनात बसायचं, नंतर बॉडी वरती पुसून आपला उजवा हात मागे घ्यायचा, नंतर डावा हात मागे घ्यायचा आणि हे ज्याला प्रथम जमेल त्यानेच करा. 10 सेकंड होल्ड करायचा. पुन्हा नॉर्मल उजवा हात पुढे, मग डावा हात, दोन्ही हात खाली करायचे. आता आपण पाचव्या आसनाला सुरुवात करूया, पश्चिमोत्तासन. यामध्ये तुमचे दोन्ही पाय स्ट्रेट करायचे, हळूहळू तुमच्या अंगठ्याला हात लावायचा प्रयत्न करायचा. कोणाची तरी मदत घ्या पहिल्यांदाच करताना. प्रयत्न करायचा आणि डोकं आपल्या गुडघ्यांना टच करायचं. हळूहळू रिलॅक्स. आता सहाव्या आसनाला सुरुवात करूया, त्याचं नाव आहे धनुरासन. यात आपल्या शरीराची रचना धनुष्यबाणाप्रमाणे होते. मग सुरुवात करूया. यात बॉडी जमिनीला टेकवायची, रिलॅक्स व्हायचं, आपले दोन्ही पाय हळूहळू वरती उचलायचे, दोन्ही हातांनी दोन्ही पायांना पकडून जितकं जमेल तितकंच बॉडी वरती उचलायची आणि होल्ड करायचं. रिलॅक्स व्हायचं. आता सातव्या आसनाला सुरुवात करूया, सर्वांगासन. या आसनामध्ये पाय स्ट्रेट, बॉडी स्ट्रेट, पाय वरती घ्यायचे,
पाठीला आधार देऊन कमरेला नंतर आधार देऊन बॉडी हाताने स्ट्रेट करायची. टेन सेकंड होल्ड करायचं. हळूहळू पाय खाली करून हात चोळून बॉडी रिलॅक्स करायची. चला आता आपण आठव्या आसनाला सुरुवात करूया, हलासन. हाताचा आधार घेऊन पाय जमिनीला टच करायचे, दोन्ही हात जॉईन करायचे आणि काही सेकंदासाठी होल्ड करायचे. पुन्हा हाताचा आधार देऊन बॉडी रिलॅक्स करून आता नवव्या आसनाला स्टार्ट करूया, मत्स्यासन. या आसनात रिलॅक्स झोपून नंतर आपले दोन्ही हात आपल्या हिप्सच्या खाली आणि पाय स्ट्रेट, बॉडी वरती उचलायची. 10 सेकंद तरी होल्ड करायचं. रिलॅक्स. असं कमीत कमी 10 वेळा करायचं. आता 10व्या आसनाला सुरुवात करूया, सगळ्यांचं आवडतं शवासन. या आसनात पाय थोडेसे मोकळे करून बॉडी स्ट्रेट, हात मोकळे अगदी शवाप्रमाणे, कसलाही विचार न करता शांत. अशी होती ही आपली 10 आसनं. ही आसनं करताना तुमचं मन, बॉडी सगळं एकाग्र हवे, लक्ष आपलं पूर्ण योगाकडेच हवे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट सुरुवातीला स्टार्ट करताना आपल्याला खूप त्रास होतो. बिगनर्स लोकांना ही आसनं करताना थोडेसे अडथळे येतील, हरकत नाही, पण तुम्ही प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला हळूहळू हे करणं फार सोपं जाईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण जी लोकांना योगाबद्दल म्हणजे जे बिगनर्स आहेत, ज्यांना अजून योगा कसा करायचा माहीत नाही आहे, कदाचित त्यांना ह्या व्हिडिओचा खूप सारा फायदा होईल. आणि माझ्या मैत्रिणी, माझे मित्र सगळे ह्या व्हिडिओ नक्की 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 सर्वांपर्यंत पोहोचवतील अशी आशा बाळगते. थँक्यू.